गुरुदेव प्यारे ये हमारे, हम करें सब वंदना। तरुण सागर गुरुवर के चरणे भावे करूं वंदना, तरुण सागर गुरुवर के चरणे भावे करूं वंदना। मीठी वाणी हे गुरु की सबके जन को मोहती, मीठी वाणी हे गुरु की सबके जन को मोहती। कार्य करने की कला को दुनिया सारी देखती, अटल है इरादे गुरु के, अटल गुरु की थी भावना। अटल थे इरादे गुरु के, अटल गुरु की थी भावना। तरुण सागर गुरुवर के चरणे हम करें सब वंदना, तरुण सागर गुरुवर के चरणे हम करें सब वंदना। ऐसे गुरु के चरणों में नमन वंदन करना। आज पूरा औरंगाबाद श्री संघ और हर समाज का हर एक प्रतिनिधि, जैन नहीं जैनेतर हर संघ यहाँ आया है। मैं राजस्थान प्रतापगढ़ से आया हूँ पुण्यशाली, जब मुझे पता चला। और आज क्योंकि गुरुदेव तरुण सागर महाराजा धीराजा से भी मेरा बिल्कुल दिल का नाता था, प्रतापगढ़ में गुरुदेव के आगमन हुआ है, गुरुदेव की निशा में भी हमने प्रोग्राम किया है। आज सकल श्री संघ की ओर से इसे गुरुदेव को बधाता हूँ बड़े ही सुंदर भावों के साथ कि जब भी देखे चित्र आपका लगता है कुछ कहते हो। हमें कोई कहता है कि तरुण सागर जी इस दुनिया में नहीं है, मैं विश्वास नहीं करता हूँ। गुरुदेव आज साक्षात में, क्योंकि कहते हैं कि लहू के हर कतरे में ओझ नहीं होता और हर व्यक्ति धरती पर बोझ नहीं होता। जन्म तो हजारों लेते हैं इस दुनिया में, लेकिन तरुण सागर जैसे संतों का जन्म हर रोज नहीं होता, हर रोज नहीं होता। कि जब भी देखे चित्र आपका लगता है कुछ कहते हो, भले हमारे बीच नहीं पर दिल में तो रहते हो। अरे वाणी आपकी गूंज रही है सदा हमारे कर्णों में, वाणी आपकी गूंज रही है सदा हमारे कर्णों में। और हे देवलोक के वासी, सो सो नमन तुम्हारे चरणों में, सो सो नमन तुम्हारे चरणों में। सुंदर भावों के साथ गुरुदेव के पावन, गुरुदेव का आशीर्वाद सकल श्री संघ के लिए मंगल भावना रहे। गुरुदेव ने जो कड़वे प्रवचन करके अपने जीवन को मीठा बनाने का जो एक प्रयास किया है, आज गुरुदेव को सकल श्री संघ बधाता है। गुरुदेव के पावन चरणों में विनयांजलि करते हुए, श्रद्धांजलि करते हुए बड़े सुंदर भावों के साथ आइए। पुण्यशाली समय की मर्यादा है, समय में आप और हम बंधे हुए हैं। समय बीच में मिला तो गुरुदेव के चरणों में और बात करेंगे, लेकिन उससे पहले संघ की ओर चलते हैं, संघ की भावों की ओर चलते हैं। वंदन नमस्तु गुरुदेव के पावन चरणों में। बहुत बहुत धन्यवाद दीपक जी। इसके पश्चात इस सभा का प्रारंभ सकल जैन समाज के अध्यक्ष श्री राजेंद्र जी दड़ा, इनकी ओर से मुनि श्री को विनयांजलि के रूप से हम प्रारंभ करने जा रहे हैं। आयुष्यभर विश्व शांतीचा संदेश देताना अनुयायांना कड़वे प्रवचन सुनवणारे जैन मुनि तरुण सागर जी महाराज यांना 1 सप्टेंबरला दिल्लीला समाधी मरण प्राप्त झालं। त्या दिवशी पावसा पाऊस होता, रस्त्यावर चिखल होता, पण 25 किलोमीटरचा हा अंतर हजारो जनसागरांनी तरुण सागर महाराजांच्या नावाचा घोषणा करत करत त्यांनी तो त्या दिवशी तोडवला होता। आणि आज गुरु परिवारातर्फे आज या ठिकाणी विनयांजलीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मला आपण माफ करा, परंतु फक्त या ठिकाणी आचार्य विशुद्ध सागरजी गुरुदेव उपस्थित, सर्व मंचकावर उपस्थित सर्व साधु साध्वींना मी वारंवार प्रणाम करतो, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। आणि त्यामुळे बाकी कोणतेही नाव न घेता मी हे प्रास्ताविक या ठिकाणी सुरू करत आहे। खरं म्हणजे अपनी मिठी जुबान से हजारों लोगों को आकर्षित करने वाले,
हमने संत पहले भी देखे हैं, लेकिन कड़वे प्रवचनों के माध्यम से हजारों लोगों को हर रोज अपनी ओर खींचने वाले संत पहले वक्त तरुण सागर जी महाराज साहब को ही हम लोगों ने औरंगाबाद में देखा है। सही बात तो यह है कि 2004 में नासिक में महामुनिश्री का चतुर्मास हुआ था और उस वक्त लोकमत के माध्यम से बालमंच के माध्यम से वहां के डोंगरे मैदान पे 40,000 बच्चों को एक जगह लाके वहां उनका उपदेश उन्होंने जो किया था वो आज हम सबको याद है। उसके बाद 2007 में कोल्हापुर का चातुर्मास हुआ और लेकिन सही माने में हम लोग सब जो जुड़े वो औरंगाबाद के चातुर्मास से। मुझे याद आ रहा है 13 जुलाई 2008 वो दिन था कि जब यहां मुनिश्री जी का आगमन हुआ, तब समाज के अध्यक्ष भाई ललित पाटनी जी थे और तब के चातुर्मास समिति के जो अध्यक्ष थे वो डीबी कासलीवाल जी थे और महावीर भाई का तो जो रोल था वो सभी को पता है। लेकिन 13 जुलाई 2008 से लेकर तो 9 नवंबर 2008 जिस दिन हमने आंखों में आंसू लेकर उन्हें जब विदा किया तब उन्होंने आखिरी का वाक्य कहा था, हाथ जोड़ो। तो सबने हाथ जोड़ा, उन्हें लगा कुछ कहेंगे और जैसे ही हमने हाथ उन्होंने कहा हाथ जोड़ो, चलो मेरा पीछा छोड़ो, बस करके वो यहां से वो निकल गए। उसके बाद मुझे और एक मौका मिला, उसी के बाद में यवतमाल में 2009 में अप्रैल माह में 3 दिन का विशेष प्रवचन जवाहरलाल दाड़ा फाउंडेशन के माध्यम से हम लोग वहां कर पाए। सही बात तो मुनिश्री जी के बारे में कहूं तो इतना ही मैं कहूंगा कि औरंगाबाद में जब आए तो हम लोगों को लग रहा था कि सिर्फ जैन समाज यहां आएगा, लेकिन ऐसा कोई धर्म का व्यक्ति नहीं था कि जो किसी न किसी दिन उस कड़वे प्रवचन को सुनने नहीं आया होगा। एक दिन उन्होंने कहा, ज्या घरात 4 तरुण मुलं राहतात तिथे आई वडिलांना स्वतःचा जर स्वयंपाक करावा लागत असेल तर ते घर नरक आहे। एक दिवस त्यांनी सांगितलं, आठवड्याचे वार किती? आम्ही सगळ्यांनी सांगितलं आठवड्याचे वार 7। तेव्हा ते म्हणाले, त्यापेक्षा 8वा वार ज्याचं नाव आहे परिवार तो महत्वपूर्ण आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तरुण सागरजींनी सगळ्यांना जिंकलं होतं। मला आठवतं त्या काळात मी राजकारणात होतो आणि त्यांनी जेव्हा त्यांना विचारलं आणि ते म्हणाले की पद हे शाश्वत नाही, पद जाताच माणूस हा भूत होतो, जसं भूतपूर्व मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री आणि भूतपूर्व आमदार सगळे, आणि शेवटी जो पदात रममाण होतो तो भूतपूर्व होतो, पण प्रभू जो रमतो तो अभूतपूर्व ठरतो। अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलं होतं। मला शेवटी एवढंच वाटतं की कडवे प्रवचन करत करत ते सगळ्यांचं मन कसं जिंकत होते, याचं कारण असं आहे की आपल्या भाषणामध्ये ते हळूच आपल्या म्हणजे इतक्या लाईटली ते करायचे, जिसको हम कहते की चुटकिया लेते थे, चलते चलते वो चुटकिया ले लेते थे। मुझे याद है कि उन्होंने एक बार कहा कि पत्नी आणि घड्याळामध्ये काय फरक आहे, आणि पण नंतर ते म्हणाले फार काही अंतर नाहीये, घड्याळ बिघडल्यास ती बंद होते आणि पत्नी बिघडल्यास ती सुरू होते। आणि अशा पद्धतीने ते मन जिंकायचे। जेव्हा एकदा त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये एक पेक्षा जास्त सातत्याने चातुर्मास करत नाही, मग महाराष्ट्रात 3 चातुर्मास तुम्ही कसे केले, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खरं आहे की कोणत्याही राज्यात माझं एक पेक्षा जास्त चातुर्मास होत नाही, पण महाराष्ट्रात मी 3-3 चातुर्मास केले आहे, कारण बाकी सर्व राष्ट्र आहे आणि तुमचं हे महाराष्ट्र आहे। आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राची गोष्ट सांगितली होती। आज या ठिकाणी बोलणारे वक्ते फार असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या सकल जैन समाजातर्फे
आज या ठिकाणी विनंजली मी या ठिकाणी सादर करतो आणि फक्त प्रभुचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांनी जे कडवे प्रवचन या ठिकाणी आम्हाला ऐकवले होते त्या कडव्या प्रवचनाचं काहीतरी अंश आमच्यामध्ये येऊ दे एवढीच या ठिकाणी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी विनयांजली अर्पण करतो. बहुत बहुत धन्यवाद. 2008 में बाबूजी बहुत ज़्यादा मुनिश्री से जुड़े थे और उन्होंने उनकी यादें यहाँ पर ताजा की. सपने देखो तो ऐसे ना देखो, सपने देखो तो ऐसे ना देखो जिससे नींद आ जाए, सपने ऐसे देखो जो पूरे करे बिना नींद ना आए. ये वाक्य थे तरुण सागर जी महाराज जी के. अगली विनयांजलि के लिए मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ हमारे औरंगाबाद पूर्व के विधायक श्री अतुल जी सावे. महाराज सर जी, यहाँ पे उपस्थित सभी मानवों, आज आदरणीय क्रांतिकारी राष्ट्र संत मुनि तरुण सागर जी महाराज, इनके विनयांजलि के कार्यक्रम के समय में इतना ही बताना चाहूँगा कि जब उनका औरंगाबाद अशोक होटल के प्रांगण में जब एक प्रवचन का कार्यक्रम हुआ था, हमारे मेरे सहकारी नगर सेवक प्रशांत जी देसरडा उस समय मुझे उस कार्यक्रम के लिए लेके गए थे. महावीर भाई भी थे. मेरे को उस दिन मुंडे साहब का एक कार्यक्रम था, उसमें जाना था. मैंने बोला था मैं 15 मिनट आधा घंटा बैठ के जाऊंगा, बट उस कार्यक्रम में जाके जब बैठने के बाद तो पूरा कार्यक्रम खत्म होने, तो मैंने वो मुंडे साहब का कार्यक्रम मिस किया. बट उस कार्यक्रम में जो कड़वा सच, जो उनको मतलब कड़वा प्रवचन का किताब तो मुझे प्रशांत जी ने मेरे जन्मदिन पे दिया था, मैंने कुछ पढ़ा था उसमें से, बट पूरा, बट उस दिन उनका जो प्रवचन सुना, मतलब मैं जब वहां से निकला तो मैंने ये बोला हे कड़ू सत्य है जे महाराजांनी या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं ते आपण सगळ्या महाराजांच्या प्रवचनामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये परिवर्तन झालं. बऱ्याचशा लोकांनी त्या पद्धतीने वागायला सुरुवात केलं. म्हणजे सांगायला इकडे आमचे RSS संघाचे डॉक्टर साहेब आहेत, देवजीभाई आहेत, हेडाजी आहेत. आपल्याला आठवत असेल तर सर 2008 महाराजसाहेबांनी RSSच्या कार्यक्रमामध्ये आले असताना वार्षिक ह्याच्यामध्ये त्यांनी एक आपल्याला विनंती केली होती की आपल्या या ज्या गणवेशामध्ये चामड्याचा बेल्ट आहे आणि तो बेल्ट तुम्ही वापरू नये असं त्यांनी त्यावेळेस विनंती केली होती. आणि सर्व संघाने पूर्ण देशभरात आता चामड्याचा बेल्ट वापरला जात नाही, कॅनव्हसचा बेल्ट वापरला जातो. सांगण्याचा उद्देश एकच आहे की महाराजसाहेबांचं म्हणणं किती पूर्ण देशभराच्या लेवलवर ते मानलं गेलं. असे हे बरेचसे उदाहरण आहेत की त्यांना मानणारा सगळ्या समाजातल्या सर्व समाजातली मंडळी त्यांचं ऐकून आज काम करायचे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करायचे. आज आपल्यातून ते गेलेले आहेत. त्यांनी आज ही समाधी देवासन झालेलं आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तर्फे माझ्या सावे परिवारातर्फे त्यांना विनंजली वाहतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. आज इस विनयांजलि सभा के लिए सभी राजकीय पक्ष और सभी हमारे जो सामाजिक कार्यकर्ता यहाँ उपस्थित है, उसी श्रृंखला में हमारे लाडले सांसद श्री चंद्रकांत जी खैरे यहाँ पर उपस्थित है. मैं उनको विनंती करूँगा कि वे मुनिश्री को पुष्पांजलि करें. उनके साथ में हमारे इस वार्ड के समाज सेवक श्री लक्ष्मी नारायण जी बाखरिया, चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाला के अध्यक्ष आनंद जी सेठी, ये भी आएंगे आगे. अगली विनयांजलि के लिए मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ श्री जगन्नाथ जी काले, व्यापारी महासंघ के अध्यक्ष. इनके साथ में प्रफुल्ल जी मालानी, नगर सेवक सचिन जी खैरे, ये भी यहाँ पर पुष्पांजलि कर रहे हैं.
राष्ट्रीय संत तरुण सागर जी महाराज यांच्या विनांजली सभेसाठी जमलेला सर्व जनसमुदाय, माझा योग महाराजांचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचं जेव्हा औरंगाबाद पूर्वमध्ये कचनेर विधानसभा मतदारसंघ आमचे मोठे बंधू आमदार असताना मला महाराजांचा सत्संग लाभला होता, मला तिथून जवळून दर्शन तिथे घेता आले होते आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला होता। हे महाराज फक्त एका समाजाचे नाही, सर्व जाती धर्मांना ते घेऊन चालणारे, सर्व जाती धर्मांना त्यांच्याबद्दल आदर होता। देशात असो जगात असो अशा महाराजांना मानणारा सर्व मोठा जनसमुदाय जगभरात होता, अशा महाराजांना मी माझ्या वतीने, काळे परिवाराच्या वतीने, तसेच औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने विनयांजली वाहतो आणि इथेच थांबतो। हरिओम। बहुत बहुत धन्यवाद। यहाँ पर हमारे बीच में औरंगाबाद के सांसद माननीय श्री चंद्रकांत जी खैरे उपस्थित है, उनसे मैं विनंती करता हूँ कि वे उससे पहले प्रोटोकॉल के हिसाब से औरंगाबाद शहर के प्रथम नागरिक की हैसियत से श्री नंदू जी घोड़ेले यहाँ पर अपनी विनयांजलि देंगे। भगवान महावीर जींच्या चरणी कोटी कोटी वंदन। परमपूज्य राष्ट्रसंत तरुण सागर जी महाराज यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन। परमपूज्य गुरुवर्य विशुद्ध सागर जी महाराज तसे त्यांचा संपूर्ण गुरुवर्य संघ यांना सुद्धा माझी सर्व सेवा या ठिकाणी अर्पण करतो। आजच्या या तरुण सागर जी महाराज यांच्या विनयांजली सभेच्या निमित्ताने सर्वप्रथम तर मी शहराचा प्रथम नागरिक महापौर या नात्याने आदरणीय तरुण सागर जी महाराज यांच्या आणि या शहराचा अत्यंत जवळचा संबंध होता। या शहरामध्ये 2008 साली प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांचं कडवे बोल म्हणून ज्यांचं एक वेगळंच या ठिकाणी एक मार्ता कडवे बोलच्या माध्यमातून समाज प्रबोधन या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही, शहरवासीय सुद्धा कधी विसरू शकले नाही। आज आपण बघतो की प्रत्येक जण या ठिकाणी आदरणीय गुरुवारांच्या आठवणीने भावनिक झालेला आहे। मला वाटतं ही संतांची भूमी आहे, संभाजीनगर या शहराला एक इतिहास आहे आणि या शहरामध्ये आदरणीय गुरुवर्यांचं आगमन आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद वाटतं हा एक योगच होता। आपल्या सर्वांच्या जीवनातला कधीही न विसरता येणारा हा योग होता। आज मी दैनिक लोकमतच्या माध्यमातून आदरणीय बाबूजी या ठिकाणी खैरे साहेब आहेत, अतुलजी आहेत, सर्वच मान्यवर आहेत, एक कडवे बोल म्हणून ते कधीही आपल्याला पचत नव्हते परंतु ते बरंच काही सांगून जात होते। अनेकांना जीवनाचा मार्ग त्या कडवे बोलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला, अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं। जेव्हा महाराजांचं आदरणीय गुरुवर्य मला वाटतं फक्त शरीराने नाहीत परंतु प्रत्येकाच्या या देशवासियांच्या हृदयामध्ये ते आहेत। आज त्यांच्या आठवणी त्यांच्या विचारांनी आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे एक भाग्यवान, जसं म्हणतो की भाग्यवान आहोत की महाराज आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी स्थान करून बसलेले आहेत। असं असताना जेव्हा सभागृह सुरू झालं महानगरपालिकेचं, एक ऐतिहासिक अशी ती सभा होती, त्या सभामध्ये सन्माननीय सर्वच नगरसेवक अगदी उभे राहिलेत आणि महापौर महोदय सर्वात आधी आपल्याला आदरणीय गुरुवर्यांना वंदन करायचे या सभेच्या माध्यमातून। काही काळ पिन ड्रॉप सायलेन्स होता त्या सभागृहामध्ये आणि एकच सगळ्यांचा सूर होता की महाराजांच्या आठवणी, महाराजांचा आदर्श, गुरुवर्यांचा आदर्श या समाजासमोर राहावा म्हणून कुठंतरी त्यांच्या नावाचं चौक या शहरामध्ये असायला पाहिजे। होय, निश्चितच असायला पाहिजे।
म्हणून आम्ही या ठिकाणी अतुलजी ठराव केला 7L ब्रिजच्या खाली त्या चौकाला आदरणीय गुरुवर्यांचं नाव देण्याचा. साहेबांच्या आदेशान्वयेच ते झाले. यानंतर दुसरा प्रस्ताव आला सन्मान्य विकास जैन साहेबांच्या माध्यमातून. वेदांत नगरला त्याला वीट्स हॉटेल म्हणतात, कुठंतरी अवघड नाव आहे, परंतु शहरातला एक आपला समाज मोठ्या प्रमाणावर तो बन्सीलाल नगर वेदांत नगर भागामध्ये राहतो, म्हणून त्या वेदांत नगर वीट्स हॉटेलच्या त्या चौकाला सुद्धा या ठिकाणी नाव देण्याचा ठराव त्या दिवशी मंजूर आम्ही केला. विषय या ठिकाणी आला चौक कोण डेव्हलप करेल. महानगरपालिकेने निश्चितच ही संधी, मी म्हटलं महानगरपालिका करेल, परंतु सगळ्या जणांनी सांगितलं नाही, हा हक्क हा जैन समाजाचा आहे. आणि आपण मला वाटतं त्या समाजाच्या प्रमुख लोकांनी येऊन मागणी केली की महानगरपालिका करेलच, परंतु त्याच्यामध्ये आमचं कुठंतरी योगदान असावं, जैन समाजाचं राजस्थानी समाजाचं योगदान असावं, त्या भावनेने तर सर्वजण पुढं आलेत. आणि त्याच दिवशी आम्ही निश्चय केला की आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या सर्वांकडं आम्ही स्वतः या ठिकाणी येणार आहोत, या कामाकरता आम्ही स्वतः आपल्याकडे येणार आहोत. आणि त्या प्रकार कोणत्या प्रकारे ते चौक डेव्हलप करायचा, कुठं नाव द्यायचं, हे सभी बातें हम सब जन बैठ के तय करेंगे और निश्चित ही आने वाले कुछ ही दिनों में हम यहाँ पर आदरणीय गुरुवर जी के नाम का इस जो कुछ भी चौक है उसका नामकरण करेंगे और अच्छा एक सुशोभिकत चौक जो पूरे शहर का ही नहीं पूरे मराठवाड़े का एक अच्छा चौक जिसको स्क्वायर कहते हैं वो हम बनाने का निश्चय करते हैं. और मैं यही सेवा मैं समझता हूँ, मैं भाग्यवान हूँ कि मेरे कार्यकाल में ये मुझे संधि मिल रही है. और निश्चित ही गुरुवर के आशीर्वाद से मैं तो प्रार्थना करूँगा कि आपने बहुत लोगों का यहाँ मन बदलने का बहुत बड़ा एक पुण्य का काम किया है, उसी तरह से इस शहर के लिए भी आपके आशीर्वाद सदा हमारे साथ रहे. इन्हीं शब्दों के साथ मैं अपने विनयांजलि को या ठिकाणी मी विराम देतो. परत एकदा आदरणीय गुरुवर यांना कोटी कोटी वंदन, धन्यवाद. जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद. हम सभी की ओर से जो आज यहाँ पर क्रांतिकारी राष्ट्र संत मुनि श्री तरुण सागर जी को विनयांजलि देने के लिए उपस्थित है, उन सभी की ओर से औरंगाबाद महानगर पालिका का बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने सर्वप्रथम यह निर्णय लिया और पूरे देश भर में सबसे पहले यह काम औरंगाबाद शहर में होने जा रहा है. ये हम सभी के लिए निश्चित ही गौरवपूर्ण बात है. बहुत से लोगों के नाम मुझे आ रहे हैं, बहुत से लोगों की भावनाएं हैं मुनि श्री तरुण सागर जी महाराज जी के बारे में बोलने की, मगर समय की कुछ अपनी सीमाएं होती है. अभी हमको जो साधु भगवंत यहाँ उपस्थित है उनको भी सुनना है, तो सभी से मैं क्षमा चाहते हुए अगले विनयांजलि के लिए सीधे बुलाता हूँ हमारे लाडले खासदार माननीय श्री चंद्रकांत जी खैरे साहब. भगवान महावीरांचे चरणी कोटी कोटी वंदन करून परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराजांचे चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करून व सर्व गुरु मुनी संघांना सुद्धा कोटी कोटी वंदन करून आपण सर्वजण या ठिकाणी जमले आहात. याच ठिकाणी बऱ्याच वेळेस परमपूज्य तरुण सागरजी महाराज या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेस हा संपूर्ण परिसर त्यांनी डेव्हलप करायचं सांगितलं आणि दरवेळेस इथेच कार्यक्रम घ्यायचं हेच नाही तर नवरात्रामध्ये सुद्धा त्यांनी ही सुरुवातच केली गुरु मित्रमंडळातर्फे. तरुण सागरजी महाराज एक कडवे प्रवचनकार होते, शिक्षण त्यांचं काही खूप जास्त झालं नव्हतं, परंतु तितक्या ह्याच्यामध्ये त्यांनी किती पुस्तक लिहिले, किती पुस्तक लिहिले. आणि त्या पुस्तकातून तुम्ही एक एक जर पुस्तक ऐकलं, आज पण अनेक वर्तमानपत्रं रोज त्यांचे एक एक कडवं त्या ठिकाणी देत असतात, पॅराग्राफ देत असतात. त्यांनी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला सांगत गेले, मार्गदर्शन केलं, काही काही त्यांचं जर आपण वाचलं तर खरोखर ते पुढचं ते त्यांनी सांगितलं की पुढे काय होणार. आपण जो कार्यक्रम घेतला होता तो किती उत्कृष्ट कार्यक्रम झाला होता त्यावेळेस, आणि तिथून त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी त्यांचे भक्त तर पहिल्यापासून होतो, पण त्याच्यानंतर जास्त झालं. अनेक ठिकाणी
दिल्लीच्या भागात तर जास्त जास्त, परंतु हरियाणा मध्य प्रदेश त्या भागात तर त्यांना सन्मानच दिला, अनेक राज्यांनी त्यांना सन्मान दिला, अनेक राज्यामध्ये त्यांचं प्रवचन पण झालं विधानसभेमध्ये सुद्धा हरियाणामध्ये तिकडे. पण हे सगळं असताना त्याने ते खूप लवकर जावं असं कोणालाही वाटत नव्हतं. पण हे सर्व जैन मुनी जे आहेत अगदी निस्वार्थीपणे काहीच नाही, किती त्याग असतो त्यांचा, तो त्याग इतका असतो की तो त्याग म्हणजे आपण गादीवर झोपतो, पलंगावर झोपतो, याच्यावर झोपतो, ते फक्त लाकडी फळीवर झोपतात. मला आठवतं अनेक वेळेस मी ज्यावेळेस दर्शनाला जातो आरंजी महाराजांच्याकडे मी गेलो होतो. बरं, यांना समजा काही त्रास जरी झाला तर ते आयुर्वेदिक औषधं घेतात. मग आमचा जो जालन दवाखाना होता तिथून आम्ही ते औषधं घेऊन आरंजी महाराजांना अनेक ठिकाणी गेलो होतो. मग आम्ही एक दिवशी ते संजय गांधी ते बोरिवलीला जो आश्रम होता त्यांचा, त्या आश्रमात आम्ही गेलो होतो मी आणि माझे मित्र केशवनाथ जैन दोंगाडे आपले सदस्य. महाराज झोपले होते, आम्हाला उशीर झाला, शोधत शोधत त्यांना गेलो तिथे. अगदी लाकडी ते याच्यावर झोपलेले होते. आम्ही बसून राहिलो, म्हणून महाराजांचे ज्यावेळेस डोळे उघडेल त्यावेळेस आपण बघितलं डोळे उघड, अरे तुम्ही कधी आलात? मग त्यांना औषधं दिल्या. आम्ही हा विचार करत होतो की आपण कसं झोपतो काय झोपतो, मुनिजींक की नाही, सकाळी फक्त आहार घेतला तेवढंच बाकी काही नाही. आणि त्याच्यामुळे खरोखर जो त्रास पण होतो तरी ते त्रास आपल्या सगळ्यांसाठी सहन करायचे. तरुण सागरजी महाराजांचंसुद्धा असंच ना, त्यांचं आपल्या संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस आले होते त्यावेळेस नगरमय संत का आना भाग्य आहे. आपण खरं भाग्यशील होतो की तरुण सागरजी महाराजांचं प्रवचन आपल्याला कडवं प्रवचन त्यांनी ऐकायला, काय जबरदस्त आवाज, आणि ते प्रवचन आपल्याला ऐकायला मिळालं. म्हणजे म्हणूनच नगरमय संत का आना भाग्य आहे, संत का आपले घर आना अहो भाग्य आहे. म्हणजे मी तर सांगेन की आमचा चुडीवाल त्याच्या घरी त्या ठिकाणी, म्हणजे त्याला प्रिन्स म्हणतो आम्ही, त्याच्या घरी त्या ठिकाणी आम्ही किती वेळेस गेलो होतो दर्शनाला चर्चा करायला, त्याचं घर म्हणजे भाग्यच झालं आहे, भाग्यशाली ना. संत को याद करणं सौभाग्य आहे. तुम्ही कधीही संतांना त्या ठिकाणी संकट आलं तरी तुम्ही संतांना त्या ठिकाणी आठवण करा, ते संकट दूर संतच करतो. आणि आपल्या ते सगळं संकट तुमचं स्वतःच्या अंगावर घेतो संत कधी पण. संत हमें याद करे यह परम भाग्य है, खुद संत हो जाना यह महाभाग्य है. म्हणजे तरी अनेक जण म्हणजे जैन समाजामध्ये जो आम्ही जो पाहतो खरोखर अभिमानाने सांगू असं वाटतं, किती उपवास. आत्ता परवा आता मी एका ठिकाणी गेलो होतो म्हणे 42 उपवास करण्याची आता हे घेतलेलं आहे म्हणे, एकदम कडक उपवास. आपण एक दिवस उपवास करतो तर संध्याकाळी म्हणतो लवकर उपवास सोडायचा, हे कसं शक्य आहे? पण एक जबरदस्त ते एक प्रकारचं त्या ठिकाणी एक शक्तीच निर्माण होते ती. आणि म्हणून खुद संत होना त्यांची भाग्यशाली आहे सगळे, यह महाभाग्य आहे. इतना सब होते हुए भी हम न सुधरे तो यह दुर्भाग्य आहे, हे त्यांचं वाक्य होतं. आणि म्हणून हे खरोखर मी सांगतो की जर समजा आपण त्यांनी जे आपल्याला किती शिकवण त्यांची शिकवण किती मोठी होती, आणि ती शिकवण जर आपण त्या ठिकाणी जर आपण आपले आत्मसात केली नाही तर काय होईल. आणि म्हणून आज संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना पक्षातर्फे कडवे प्रवचनकार राष्ट्रसंत तरुण सागरजी महाराजांनी आम्ही कोटी कोटी वंदन करून भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि नेहमी त्यांची आठवण होईल असं स्मारक या ठिकाणी महापौरांनी आता घोषणा केली, परंतु ती तशी कार्यान्वित करू असे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. कारण संतांशिवाय काही नाही आहे, संत जर असेल तरच आपल्याला आपल्या आयुष्यच पुढचं यशस्वी होत राहतं. पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महावीर. बहुत बहुत धन्यवाद खासदार साहब. जैसे कि औरंगाबाद महानगर पालिका ने एक चौक को नाम दिया है, मैं सभी की ओर से खासदार साहब से विनती करता हूँ कि वे भी कोई ट्रेन अगर महाराज जी के नाम से शुरू हो जाए, तरुण एक्सप्रेस,
तो उसके लिए अगर प्रयास करें तो हम उसके लिए निवेदन सभी समाज की ओर से आपको देने के लिए तैयार है। इस विनयांजलि सभा के अगली कड़ी के लिए मैं आमंत्रित करता हूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के श्री डॉक्टर उपेंद्र जी अष्टपुत्रे। जब 2008 में यहां पर हम लोग बड़ा प्रयास कर रहे हैं कि संभाजीनगर से दिल्ली ट्रेन जल्दी चालू हो जाए और वो हो सका जल्दी ही, 2-3 4 महीने के अंदर चालू करने का प्रयास है। 28 तारीख को हमारे नांदेड़ में बैठक भी है और मैं निश्चित स्वरूप से अभी रेलवे बोर्ड चेयरमैन और रेलवे बोर्ड के मंत्री जी को ये कहूँगा कि ये ट्रेन जो चालू हो रहे हैं उसका नाम तरुण सागर जी एक्सप्रेस का दिया जाए, क्योंकि यहाँ अपने आए थे और उनका वास्तव्य दिल्ली में बहुत ज़्यादा प्रमाण से रहा है, दिल्ली में ही उनका समाधि हो गई है, इसलिए वो हम लोग करेंगे, क्योंकि वो राष्ट्र संत थे, ऐसा कोई कि टीका टिप्पणी होने की कोई काम नहीं, ये निश्चित से कर तरुण सागर तीर्थम ठीक जस अपन ने करून टाक माला धन्यवाद। आरएसएस वाले यहाँ पर है, मैं 2008 की एक याद ताजा करना चाहता हूँ कि मुनिश्री के सानिध्य में जो संचलन होता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का, वो संचलन इस स्थान पर हुआ था। आज आरएसएस वाले यहाँ पर महाराज जी को मुनिश्री को विनयांजलि देने के लिए यहाँ उपस्थित है डॉक्टर उपेंद्र जी अष्टपुत्रे। सर्वांना प्रणाम। खरं सांगायचं तर संत देहाना आपल्यातून गेले पण ते संपले असं आपण काही म्हणू शकत नाही। संतांची जी शृंखला आहे, जी मालिका आहे, ती चालूच आहे। आज ते आपल्यात नाही आहेत, अवघ्या 91 वर्षी त्यांचं निधन झालं, ते एका परमात्म्यात विलीन झाले। असे हे संत कदाचित थोडे थकले असतील, आजारी असतील, परंतु त्यांची कठोर वचने, कडवे बोल हे कधी थकले नाही, ते कधी शांत झाले नाही। आपण असं म्हणू शकतो की ते जरी गेले तरी त्यांच्या माघारी त्यांचे कडवे बोल किंवा त्यांची प्रवचनं आज शिल्लक आहेत। त्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे पुढे जात राहणार। आयुष्याची शिदोरी त्यांनी आपल्याला सुपूर्द केलेली आहे, त्या आयुष्याच्या शिदोरीवर आपण पुढे पुढे जात राहणार। त्यांची बोलण्याची पद्धती खूप अनोखी होती, ती आपल्या सर्वांना माहिती आहे। ते नाहीत तर काय, पण आपल्या देशाची परंपराच अशी की आपली ही जी भूमी आहे हिला धर्मभूमी म्हणतो आपण। या धर्मभूमीमध्ये अनेक संत होऊन गेले, अगदी समर्थ रामदास, संत तुकाराम असे अनेक संत होऊन गेले, त्यांनी सुद्धा काही कठोर वचने बोललेली आहेत। नाठाच्या माथी मारू काठी असे संत तुकारामही म्हणून गेलेत। समर्थ रामदास सुद्धा या संदर्भात काही मागे नव्हते। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या समाजामध्ये असलेल्या ज्या कुरीती आहेत, कुपद्धती आहेत, त्याच्यावर प्रहारच केलेला आहे। तर हा जे प्रहार करण्याची जी कला आहे ती अशा या संतांना लाभलेली आहे। स्वामी विवेकानंद शिकागोत गेले, भारताची परंपरा थोरवी हे तिथपर्यंत घेऊन गेले, अशा तऱ्हेचे सारे संत आपल्यामध्ये आहेत आणि असे संत हे आपल्याकडे जन्माला येतच राहतील, यात काही शंका वाटत नाही। आत्ताच उल्लेख झाला की याच ठिकाणी तरुण सागरजी आले होते आणि संघाचा कार्यक्रम होता विजयादशमीचा, आणि त्याच कार्यक्रमात ते म्हणाले होते की आपण हे चांबड्याचे बूट आणि चांबड्याचे पट्टे वापरू नये आणि खरोखरच पुढच्या टप्प्यामध्ये आपण ते बदललं। मला या गोष्टीचा खूप आनंद होतो। त्यांची काही एक गोष्ट मला अजूनही आठवते। मी एकदा गुलबर्ग्याला गेलो होतो कर्नाटकामध्ये, तर त्या कर्नाटकात म्हणजे माझं शिक्षणही तिथंच झालं, ते एक परिवार आहे शहा परिवार म्हणून, त्या परिवारामध्ये मी खूप जायचो।
ते शहा परिवार म्हणजे दिगंबरपंथी जैन होते. मी एकदा सहज त्यांच्याकडे गेलो, साधारण सकाळची 11 ची वेळ होती आणि सगळेजण कुठेतरी जायच्या तयारीत होते. तर मला वाटलं मी चुकलो काय की आपण कसं काय आलो बा आता, रविवार होता नेमका. तर मी म्हणालो मी पुन्हा येतो, तुम्हाला कुठेतरी जायचं आहे. नाही नाही म्हणे, आम्ही आमच्या गुरूंना भेटायला चाललो, तर तू येशील का? तर मी म्हटलं का नाही येणार. म्हणजे तुला आमचे गुरु चालतील का? म्हणलं गुरु सर्वांचेच असतात. तर गुरु सर्वांचेच असतात ही भावना आपल्या समाजामध्ये नक्की नीट रुजली पाहिजे, आणि तशी ती रुजली पण आहे. त्यामुळे हे असे सारे संत हे सर्व समाजाचे मार्गदर्शक असतात. एकदा याच ठिकाणी 9 वर्षाखालची घटना आहे, मला ती चांगली स्मरते. मी दैजूभाई पटेल आणि अन्नी संजय जैन म्हणून आपले एक संघाचे कार्यकर्ते आहेत, सोबत अजून काही कार्यकर्ते जगन्नाथजी गुळवे, त्यानंतर सर्जे राव, अशी काही मंडळी आम्ही तरुण सागरजींना भेटायला गेलो. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता. आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही तरुण मुलामुलींनी आपला धर्म परिवर्तन करून घेऊ नये, अन्य चुकीच्या धर्मामध्ये विवाह बंधनामध्ये त्यांनी जाऊ नये असा आम्ही प्रयत्न करत आहोत, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. तर ते म्हणाले की मी तर तुम्हाला आशीर्वाद देतच आहे. त्यांनी प्रत्येकाला हातामध्ये एक एक फळ दिलं आणि पुढे म्हणाले की मी स्वतः जेव्हा जेव्हा प्रवचन करील त्या प्रवचनामध्ये हा विषय जरूर मांडेल. असं म्हणतात की तरुण सागरजींची संपत्ती किती, तर आपण सारी त्यांची संपत्ती आहोत खरं तर. आणि आपण पाहायला जर गेलो ना, तर एक मोरांच्या पिसांचा एक पंखा आणि कमंडलू अशी त्यांची संपत्ती. काही मागायचं नाहीच कुणाला, फक्त द्यायचं अशा स्वभाव असलेले हे संत आज आपल्यामध्ये नाहीत. हे खरं जरी असलं तरी मला असं वाटतं की त्यांची खरी श्रद्धांजली किंवा त्यांच्यासाठी खरी विनयांजली जर आपल्याला व्यक्त करायची असेल, तर आपण साऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून गेलं पाहिजे. त्यांनी कशाचाच हव्यास केला नाही, पण आपण जीवनामध्ये हे पाहिजे ते पाहिजे असं कितीतरी करत राहतो. आपण कुठं थांबायला तयारच नाही. तर मला असं वाटतं की वितेषणा, वितेषणा म्हणजे पैशाची हाव, लोकेशणा म्हणजे आपल्याला हाव असते मोठेपणाशी, समाजानं आपल्याला मोठं म्हणावं, आपले फोटो काढावेत, आपल्या पेपरमध्ये नाव यावं, मोठमोठे होर्डिंग्स लागावेत, आपल्या विना चालू नये, अशा तऱ्हेचं आपली भावना तयार होते. तर ह्याला म्हणायचं वितेषणा आणि लोकेशणा. मला कधी कधी असं वाटतं की खरंच आपण काय शिकू लागलो त्यांच्यापासून, आणि जर खरंच शिकायचं असेल तर मला खात्री वाटते की आजपर्यंत जे काही झालं असेल ते कदाचित झालं असेल, कदाचित आपण खूप पैसा मिळवला असेल, कदाचित आपण खूप नाव कमावलं असेल, पण त्या नावाबरोबर जीवन सार्थकी लावायचं असेल तर आपण ह्या सगळ्यांचा मोह आपण टाळून दिला पाहिजे. आपण सारेजण समाजासाठी धडपड करूया, कष्ट करूया. मी स्वतः माझ्या व्यक्तिगत परिवारातर्फे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या द्वारे वतीनं मी विनयांजली अर्पण करतो. धन्यवाद. बहुत ही हम सभी के लिए गर्व की बात है कि मुनिश्री तरुण सागर जी महाराज जी ने आरएसएस वालों से कहा कि जो आप इतना अच्छा काम करते हैं लेकिन फिर ये चमड़े का बेल्ट और चमड़े के जूते क्यों. और उसकी अगले वर्ष आरएसएस का यूनिफॉर्म चेंज हो गया. यह निश्चित एक बहुत बड़ी प्रभावना थी कि आरएसएस वाले भी मुनिश्री को कितना मानते थे, यह उसका एक सूचक है. अब श्रावकों की तरफ से, हम सबके तरफ से लगभग लगभग विनयांजलि समाप्त हो गई है. अब मैं यहां पर विनती करता हूं कलकत्ता निवासी 13वीं सभा के उपासक सुरेंद्र जी सेठिया यहां पर आ रहे हैं. दानान सेठं अभय पयाणं सच्चे सुयाण वज्जं वयन्ति तवे सुया उत्तम बम्बचेरं
लो गुप्त में समणनाय पुत्ते, लो गुप्त में समणनाय पुत्ते, लोक में उत्तम श्रमण ज्ञात पुत्र अरहत शनमति वीर वर्धमान भगवान महावीर स्वामी के चरणों में वंदना वंदना। अत्र विराजित आचार्य परवर विशुद्ध सागर जी महाराज मुनि वृंद साध्वी वृंद के चरणों में नमोस्तु, सत सत वंदन। मुनि श्री तरुण सागर जी महाराज जिन्होंने जैन धर्म को जन धर्म बनाने का एक बीड़ा उठाया और जन धर्म के रूप में जैन धर्म को स्थापित किया। जैन समाज एक छोटा सा समाज जिसकी जनगणना में तो संख्या केवल 40-50 लाख की आती है, जो कहीं भी उन समाज को उन्होंने व्यापक रूप से पूरे भारत में जन जन तक उन्होंने अपनी आवाज के द्वारा अपने कड़वे प्रवचन के द्वारा पूरे समाज को झंकृत किया, आंदोलित किया और क्रांतिकारी संत कहलाए। उन्होंने क्रांति कोई राजनीति के क्षेत्र में नहीं की, उन्होंने क्रांति धर्म के क्षेत्र में की कि व्यक्ति का हृदय बदले, व्यक्ति बदले, व्यक्ति का स्वभाव बदले, इसके लिए उन्होंने महती प्रयत्न किया। ऐसे क्रांतिकारी संत जो गरीब की झोंपड़ी से लेकर राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभाओं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय, ऐसा कौन सा स्थान नहीं था जिन्होंने उनको आंदोलित नहीं किया हो। और अभी अभी बता रहे थे कि आरएसएस ने अपने बेल्ट और जूते बदल दिए उनके एक प्रवचन के मात्र से। हल्के हल्के प्रवचन हृदय में नहीं लगते, हल्की बातें कभी हृदय में नहीं लगती, जब कड़वे प्रवचन होता है तो आदमी बदल जाता है, उसको लगता है कि मेरे में अंदर कुछ मुझे परिवर्तन करना चाहिए। ऐसे महान संत और हमारे बीच अभी साक्षात रूप से तो नहीं है, परंतु वह कभी हमसे दूर हो नहीं पाएंगे, क्योंकि उनका साहित्य जो हमारे सामने है वो हमेशा युगों युगों तक हमें उनकी याद को देता रहेगा, युगों युगों तक हमें बदलता रहेगा। वे ऐसे जैन संत थे, उनका साहित्य हर जगह उपलब्ध हो जाएगा, आपको रेलवे स्टॉल में देख ले, कहीं भी देख ले, उनका साहित्य आपको सब जगह उपलब्ध हो जाएगा। ऐसे वह जैन धर्म को जन धर्म बनाने वाले क्रांतिकारी संत थे। उनके चरणों में मैं भावांजलि अर्पित करता हूं एक संस्कृत पद्य के माध्यम से। बदनं सदनं सदयं हृदयं सुधा मुधो वाचे कर्णम परोपकर्णम एसाम केसाम नते बंध्या। जिनके बदन में प्रसन्नता सतत व्याप्त रहती थी, हृदय में उनके मन में सहृदयता थी, वचन में मधुरता थी, और ऐसे व्यक्ति को जन जन क्यों नहीं बंधन करेगा, क्यों नहीं प्रणाम करेगा, ऐसे वो हमारे जन नायक थे। युगों युगों तक वो जीवित रहने वाले हैं, ये न समझे कि वो हमारे बीच से चले गए हैं, वो तो सदा हमारे हृदय में रहने वाले हैं। वो हमारे गुरुदेव आचार्य महाश्रमण जी से कुछ दिन पहले, 2-3 साल पहले मिले थे, तो उन्होंने महाश्रमण जी को कहा कि भगवान महावीर ने जैन मुनियों को श्रमण शब्द के रूप में उपयुक्त किया कि जैन मुनि श्रमण होता है, क्योंकि दो परंपराएं हिंदुस्तान में चलती है, एक श्रवण परंपरा, एक वैदिक परंपरा। तो आप श्रवण हम लोग श्रवण हैं, परंतु आप तो महाश्रमण हैं, ऐसा कहकर उन्होंने उनको प्रतिष्ठित किया था। ऐसे महान हृदय वाले, उच्च हृदय वाले ऐसे संत को मैं जैन स्तंभर तेरापंथी संघ की तरफ से अपनी विदेयांजलि और श्रद्धांजलि प्रस्तुत करता हूं। मैं एक बात यहां उपस्थित है, हमारी सच्ची श्रद्धांजलि और विनाजनि यह हो सकती है कि हम अपने जीवन में परिवर्तन करें। अभी हमारे यहाँ श्वेतांबर समाज में पर्युषण पर्व चल रहा है और कुछ ही दिन बाद हमारे 10 लक्षण पर्व शुरू होने वाले हैं। हम इस 10 लक्षण पर्व और पर्युषण पर्व अधिराज में अपने आप को कुछ बदल सके तो ये गुरुदेव के प्रति सच्ची श्रद्धांजलि होगी। हम सब उनके उनके प्रति विनयांजलि और श्रद्धांजलि अर्पित करते हैं। ओम अरहम। बहुत बहुत धन्यवाद। सेतवाल महासंघ के अध्यक्ष श्री दिलीप जी केवारे, इनसे विनंती करता हो महाराज श्री के चरणों में पुष्प अर्पण करने तरुण सागर जी के आप आगे पधारे। इसके पश्चात परम पूज्य प्रज्ञा श्री जी के शिष्य परम पूज्य साध्वी संत
शील रत्ना श्री महाराज साहब मूर्ति पूजक श्री संघ जोहरीवाड़ा जैन मंदिर से इनके चरणों में मैं प्रार्थना करता हूँ मुनि श्री तरुण सागर जी की आप विनयंजलि प्रस्तुत करें।